नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपण पाहताय मुद्दा लोकसभेचा पुढारी न्यूजवर. दिवसभरामध्ये असे अनेक मुद्दे येत असतात, बातम्या होत असतात, मात्र त्यातले निवडक असतात मुद्दे जे आपण पाहत असतो मुद्दा लोकसभेचा या आमच्या कार्यक्रमात. यावेळी असे कोणते 5 मुद्दे आहेत पाहूयात आपल्या न्यूज मॉनिटरच्या माध्यमातून. पाहूयात कोणते 5 मुद्दे. एक मुद्दा जो खरं तर आता या राजकारणाच्या या काळामध्ये अचानक मोठा मुद्दा ठरला, काल जी अवकाळी पाऊस आला होता, जोरदार वारंसुद्धा सुटलं होतं, मुंबईमध्ये एक मोठा होर्डिंग पडल्यामुळे अपघात झाला आणि 14 जणांना जीव गमवावा लागला, ती बातमी आपली होर्डिंगवरून राजकारणाची आहे. कारण आता सगळेच म्हणतायत सरकार कोणाचं होतं. भाजपवाले म्हणतायत महापालिका शिवसेनेच्या ताब्यात, महापालिकेने का शिवसेनेने काही का केलं नव्हतं, शिवसेनेचं म्हणणं आहे 2 वर्षापासून तिथे प्रशासक बसवलेलं आहे, राज्य शासन कोणाचं आहे. मात्र या तूतू मेमेमध्ये एकमेकांकडे बोट दाखवण्यामध्ये प्रशासन असो किंवा कोणी असो जबाबदारी निश्चित होत नाही आहे. आणि पुन्हा एकदा मुंबईमध्ये आणखी ज्या अशा अनेक घटना घडलेल्या आहेत, दुर्घटना घडलेल्या आहेत, त्यामध्ये आणखी एका घटनेची भर पडलेली. ही आपली आपला पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा बघूया. मुंबईतल्या 6 जागांच्यावर आता सगळ्यांचं लक्ष आहे आणि मोदी मुंबईचे दौरे त्यांचे वाढत चाललेले आहेत. मुंबईच्या मैदानात मोदी आता उतरलेले आहेत. मुंबईच्या 6 च्या 6 जागा सुद्धा जिंकल्या होत्या महायुतीनं, म्हणजे तेव्हा शिवसेना भाजप होती, मात्र यावेळी ठाकरेंची शिवसेना वेगळी आहे. पुन्हा एकदा हा इतिहास घडवता येईल का? आणि जर का घडवता आला नाही तर मग शिवसेनेच्या वरती सुद्धा मुद्दे उपस्थित होत आहेत. भाजपची ताकद किती जोरदार आहे ते सुद्धा कळणार आहे. मोदींनी प्रत्येक सीट सिरियसली घेतलेली आहे, त्यामुळेच मोदी आहेत मुंबई. हा आपला दुसरा मुद्दा असेल. तिसरा मुद्दा पाहूया न्यूज मॉनिटरवर. आज नरेंद्र मोदींनी आपली उमेदवारी वाराणसीतून दाखल केली. तिसऱ्यांदा आता उमेदवारी त्यांनी दाखल केलेली आहे. गुजरात नंतर आता ते वाराणसीचे झालेले आहेत. खासदार म्हणून ते वाराणसीमधून निवडणूक लढवतात आणि त्यांनी उत्तर पट्ट्यामधल्या राजकारणाला बळ मिळवून देण्यासाठी स्वतःची प्रतिमा जाणीवपूर्वक घडवलेली आहे. त्या पार्श्वभूमीवर तिसऱ्यांदा वाराणसीचे नागरिक कशा प्रकारे कौल देतात, किती मताधिक्य देतात, कारण जवळपास विजय स्पष्ट मानला जातोय हे बघणं औत्सुक्याचं ठरेल. खास करून राम मंदिराच्या निर्मितीनंतरची ही निवडणूक आहे हे विशेष. हा आपला तिसरा मुद्दा आहे. चौथा मुद्दा पाहूया. जरांगे पाटलांनी नवी नवीन तारीख दिलेली आंदोलनाची. 4 जून ज्यावेळी निकाल सगळा आला की त्याच दिवशी जरांगे पाटील उपोषणाला बसणार आणि यावेळी त्यांच्यासमोर लक्ष आहे मराठा आरक्षणाची जी मूळ मागणी होती ती, आणि त्या दृष्टीने ते विधानसभा निवडणुकांवरती सुद्धा प्रभाव टाकण्याचा पूर्ण मनोदय त्यांनी बनवलेला आहे. कोणती घोषणा करणार जरांगे पाटील, कशा स्वरूपाचं हे आंदोलन असेल, किती मोठ्या भागावरती हे आंदोलन होणार आहे, आणि यानिमित्तानं पुन्हा एकदा ज्यांना असं वाटत होतं की जरांगे पाटील आता विषय मागे पडलेला आहे, आता सगळ्या निवडणुकीचा काळ आहे, त्या सगळ्या समजांना किंवा गैरसमजांना जरांगे पाटील धक्का देणार का, 4 जूनला पाहायला मिळेल. चौथा मुद्दा आणि पाचवा मुद्दा आपण पाहूया. मराठवाडा दुष्काळ वाडा. मुळात मराठवाड्यामध्ये जणू काही सगळीकडे झरे वाहत होते असं चित्र कधीच नव्हतं, मात्र यावेळी तर दुष्काळी परिस्थिती हाहा म्हणते अगदी. डोळ्याचं पाणी आता फक्त कदाचित पाहायला मिळेल अशी स्थिती आहे. टँकर वाडा तर तो झालेलाच आहे, मग आतापर्यंतच्या योजनांचं काय झालं, भूजल पातळी इतकी का खाली चाललेली आहे आणि मराठवाड्याच्या मागचं हे अरिष्ट टळत का नाही, हा मुद्दा सुद्धा आपण बघणार आहोत तज्ज्ञांसमवेत. असे 5 मुद्दे आहेत जे घेऊन आम्ही आलेलो आहोत मुद्दा लोकसभेच्यामध्ये. आणि पहिली बातमी जी आपण होर्डिंगची बघत होतो, काल मुंबईनं एका घटनेमुळे मुंबई हादरली, महाराष्ट्र हादरला. वादळी वाऱ्यासह मुंबईवर अवकाळीनं कहर केला. घाटकोपरमध्ये महाकाय होर्डिंग कोसळलं, ज्यात होर्डिंग खाली अडकून आतापर्यंत जो आकडा समोर आलेला आहे 14 जणांना जीव गमवावा लागला. अनेक जणांवर अजूनही उपचार सुरू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तेव्हा घटनास्थळी भेट देत पाहणीसुद्धा केली, होर्डिंग संदर्भात कडक आदेश दिलेत. मृत्युमुखी पडलेल्यांसह जखमींना मदतीची घोषणासुद्धा झाली आहे. मात्र या घटनेवरून राजकारण रंगताना दिसू लागलं. भाजपचे आमदार राम कदम यांनी या प्रकरणातील आरोपीचा उद्धव ठाकरेंसोबतचा फोटो पुढे करत आरोप केलेत आणि एक प्रकारे हा जो आरोपी ज्याचं नाव भिंडे आहे त्याचा आणि उद्धव ठाकरे शिवसेनेचा संबंध दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, ज्याला ठाकरेंच्या शिवसेनेकडूनही प्रत्युत्तर मिळाले. घाटकोपरमध्ये 3 मजली अनधिकृत होर्डिंग कोसळून ज्या 14 लोकांचा नाहक बळी गेला आणि या घटनेला जो जबाबदार आहे भावेश भिडे, याला स्वतः श्रीमान उद्धव ठाकरे आपल्या घरात म्हणजे मातोश्रीमध्ये बोलावून फुलांचा पुष्पगुच्छ देत आहे. पण राजकीय संरक्षण असल्याशिवाय ते देखील मुंबई शहरात
असं 3 मजली अनधिकृत होर्डिंग कोणी उभं करू शकतं? शक्यच नाही. आता अशा प्रकारच्या अनधिकृत होर्डिंगला राजकीय संरक्षण देऊन त्यातही तुम्हाला टक्केवारी पाहिजे. या घटनेला उबाटा देखील तेवढा जबाबदार आहे. बघा, भारतीय जनता पार्टीलाही सवय आहे. त्यांच्या अंगाशी आलं की ते कोणावर टाकायचं? नेहरू, गांधी, ठाकरे, याच्याशिवाय त्यांना काही दिसत नाही. तुमचं सरकार होतं, 2.5 वर्ष तुमचं सरकार होतं, 2.5 वर्षामध्ये हे आत्ता लागलेलं होल्डिंग आहे. तुम्ही त्यांच्यावरती जे काय इलिगल कोणी दिलं असेल परमिशन, त्याच्यावर कारवाई करा. मग ते महानगरपालिकेचे अधिकारी असतील, रेल्वेचे असतील किंवा अन्य कोणाचे असतील. फोटो कोणाबरोबर येतं हे इम्पॉर्टंट नाही. आणि आता मी 15 मिनिटामध्ये तुम्हाला भावेश बेंडेचे, भारतीय जनता पार्टीचे सर्वोच्च नेत्यांबरोबरचे फोटो मी ट्विट करतो. आता सरकारमध्ये असणारे लोक चेष्टा करतात. शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांच्या पण नेत्यांनी त्या बाबतीत गदारोळ केलेला होता, तरी सुद्धा सरकारमधल्या लोकांनी तिथं ऐकलं नाही. आणि दुर्दैवाने ते जे काही होर्डिंग आहे ते पडलं आणि सामान्य लोकांचा मृत्यू त्याच्यात झाला. महाराष्ट्र भूषण पुरस्कार देत असताना तिथं 14 लोकांचा, भाविकांचा मृत्यू झाला, त्या कमिशनचं काय झालं, त्याच्यावर काही निकाल लागला का? होर्डिंगच्या बाबतीत सुद्धा अशाच पद्धतीने चेष्टा करणार आणि त्या बाबतीत काही निकाल त्याच्यामध्ये लागणार नाही. त्यामुळे हे सत्तेतले लोक, त्यांना फक्त पैसा आणि कमिशन आणि कॉन्ट्रॅक्ट हेही त्यांना पडलेलं आहे, बाकी सामान्य लोकांचं काही पडलेलं नाही. काल घाटकोपर येथे BPCL महाराष्ट्र पोलीसचं जे पेट्रोल पंप, त्यावर ऍडव्हर्टाइजमेंट होल्डिंग पडलं. 8 मृत्यू, 6 डझन जखमी. या प्रकरणाचा तपास उच्चस्तरीय SIT द्वारा करावा अशी मागणी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्या समवेत आहेत. निखिल, या राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या पलीकडे माझा पहिला प्रश्न आहे की या बोर्डाच्या, या होर्डिंगच्या अनुषंगाने ऑथॉरिटी कोण होती? ती महापालिका होती, ते तिथलं कुठलं स्थानिक प्रशासन होतं, अन्य कुठलं? कारण जवळपास 6 ऑथॉरिटीज मुंबई चालवतात, त्यामुळे हा बोर्ड दाखवायचं कुणाकडे? नक्कीच प्रसन्नजी, पाहायचं झालं तर या संबंधित हे जे होर्डिंग उभं करण्यात आलेलं आहे, या कंपनीने सर्वप्रथम ज्यावेळी या होर्डिंगची जी परवानगी आहे ती घेतलेली होती, ती म्हणजे रेल्वेकडून घेतलेली होती. आणि याच्यानंतर जी परवानगी आहे ती महानगरपालिकेला देखील त्यांनी मागितलेली होती. परंतु या संपूर्णपणे या परिस्थितीमध्ये ही जी होर्डिंग लावण्याच्या आधी जी NOC घ्यायची असते, ती NOC मात्र न घेतल्याचा जो दावा आहे ते महानगरपालिकेकडून केला जातोय. आणि त्यांनी ज्या अटी शर्ती दिलेल्या होतात त्याचा कुठेतरी बाहेर जाऊन त्यांनी अवाढव्य असं हे जे होर्डिंग आहे ते लावण्यात आलेलं होतं. जवळपास 40x40 जी परवानगी आहे ती मुंबईतील होर्डिंगसाठी नेमून दिलेली आहे. परंतु या ठिकाणी जे होर्डिंग आहे त्याची जवळपास जो आकार आहे तो 120x120 असा अवाढव्य असा एकदम मोठा आकार या होर्डिंगचा होता. आणि त्याच अनुषंगाने कोर्टामध्ये देखील याची केस चालली असल्याचं बोललं जात आहे. परंतु या संदर्भामध्ये आहे ते कुठलंही प्रशासन याची जबाबदारी अजूनपर्यंत घेत नाही आहे. परंतु हे जे होर्डिंग आहे ते अनधिकृत आहे हे प्रत्येक प्रशासनाकडून आता सांगितलं जात आहे. परंतु ज्या होर्डिंगमुळे ज्या नाहक लोकांचा बळी गेलेला आहे त्याची जबाबदारी कोणत्या प्रशासनाने घ्यायची अजूनपर्यंत ते सांगण्यात आलेलं नाही आहे. प्रसन्नजी, निखिल, यामध्ये जो सारखा मुद्दा एक शिवसेनेकडे बोट दाखवलं जात आहे की शिवसेना महापालिकेवरती सत्ता होती, शिवसेनेचं म्हणणं आहे, पण आता प्रशासन बसलेलं आहे महापालिकेवरती, महापालिकेच्यावरती काय म्हणणं आहे? महापालिकेकडनं किंवा यांच्याकडनं काही उत्तर आलेलं आहे? नाही, महापालिकेकडून एकच बाजू आहे ती या ठिकाणी सांगण्यात येते, ती म्हणजे ह्या संबंधित जे संपूर्णपणे अधिकार आहेत किंवा ह्या संबंधित जे काही या होर्डिंगसाठी ज्या परवानगी घेण्यात आलेल्या होत्या त्यावेळी महानगरपालिकेकडून ही परवानगी घेण्यात आलेली नव्हती. परंतु महानगरपालिकेकडे आधी जेव्हा हा प्रस्ताव ठेवण्यात आलेला होता त्याच्यानंतर रेल्वेकडून ही जी परवानगी आहे ती मिळालेली होती. परंतु यामध्ये जी NOC आहे जी बांधण्यापूर्वी घेण्यात पाहिजे होती ती घेण्यात आल्यामुळे
देखील तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. या सगळ्या परवानग्यांचं लचंड आजचं नाहीये, यापूर्वी सुद्धा अशा घटना घडल्या. मग तो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या बाहेरचा ब्रिज कोसळणं असेल, एल्फिन्स्टनच्या फुटओव्हर ब्रिजच्या बाबतीत अशाच प्रकारे चेंगराचेंगरी झाली होती, मॅनहॉलमधून माणूस वाहून गेलेला आहेत, अशा सगळ्या घटना घडतात. बोट दाखवलं जातं, माणूस मात्र मरत राहतो. इथे महाराष्ट्रात 4 टप्प्यांचं मतदान पार पडले. अखेरचा आणि 5वा टप्पा येत्या 20 तारखेला पार पडणार आहे. त्यामध्ये मुंबईतल्या 6 मतदारसंघांचाही समावेश आहे. मुंबईतील उमेदवारांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी मुंबईत येणार आहेत. घाटकोपरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्या रोड शो पार पडणार आहे. ईशान्य मुंबई लोकसभेतील घाटकोपर ते मुलुंड या मार्गावर मोदींचा हा रोड शो होणार आहे. येत्या शुक्रवारी शिवाजी पार्कवर महायुतीच्या सभेतही मोदींची उपस्थिती असणार आहे. या सभेत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच मंचावर दिसतील. यानिमित्त महायुतीच्या घटक पक्षांसह मनसेचं शक्ती प्रदर्शन पाहायला मिळेल. मुंबईकडे आता लक्ष आहे, कारण मुंबईकडनं सर्वाधिक आशा आहे. कॉस्मोपॉलिटन मुंबई, बहुभाषिक बहुसांस्कृतिक मुंबई, यापूर्वी 6च्या 6 जागा पदरात टाकणारी मुंबई, आणि या मुंबईवरचं आता वर्चस्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षापेक्षा सुद्धा मोठं वर्चस्व भाजपाला दाखवून द्यायचं. दिलीप सपाटे ज्येष्ठ पत्रकार आपल्या समवेत आहेत. दिलीप सपाटेजी, 6च्या 6 जागांचा इतिहास या मुंबईने दिला होता शिवसेना भाजप युतीला, अर्थात तेव्हा ठाकरे गटांची शिवसेना त्यांच्या समवेत होती. यावेळी अशी शक्यता आपल्याला वाटते का, कसं चित्र वाटते आता? मुंबईचा जर विचार केला तर सध्या 6च्या 6 जागा शिवसेना भाजप युतीकडे आहेत. हो, परंतु शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर आणि उद्धव ठाकरेंशिवायची जी शिवसेना एकनाथ शिंदेची ती आता भाजप बरोबर जोडली गेलेली आहे. या नवीन समीकरणाला ज्याच्यामध्ये आता अजित पवार गट असेल, शिंदे गट असेल आणि भाजप, याची मतपरीक्षा ही पहिलीच आहे. या कॉम्बिनेशनला लोक कसे काय स्वीकारतात, मुंबईकर कसे स्वीकारतात, याची यापूर्वी परीक्षा झालेली नाही, ही पहिलीच परीक्षा आहे. आणि मुंबईचा जर विचार करायचा झाला तर उद्धव ठाकरेंची जी ताकद यापूर्वी भाजप बरोबर होती तेवढी ताकद अजित पवार गटाची आणि शिंदे गटाची जरी आमदार असले तरी ती किती ताकद आहे हे या निवडणुकीत सिद्ध होणार आहे. त्यामुळे भाजपला नक्कीच या मुंबई साहेब मध्ये खूप प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यासाठीच उद्या मोदींचा रोड शो होत आहे. त्यानंतर 17 तारखेला राज ठाकरेंबरोबर त्यांची जाहीर सभा होत आहे. त्यामुळे काही कमी मत पडू शकतात किंवा कमी राहू नये याच्यासाठी त्यांनी मनसेला देखील सोबत घेतलेला आहे. मुंबईची सध्याची परिस्थिती पाहिली तर एक उत्तर मुंबई मतदारसंघ सोडला तर 5ही जागांवरती चुरशीची लढाई सध्या स्पष्ट दिसत. धन्यवाद दिलीपजी. आपण म्हणताय ते खरं आहे, चुरशीची लढाई पाहायला मिळणार आहे. दक्षिण मुंबईच्या बाबतीत तर दावे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं करण्यात येतातच आहेत. उत्तर मुंबईमध्ये, उत्तर मध्याच्या बाबतीत सुद्धा वर्षा गायकवाडांचा दावा मोठा मानला जातोय. राज ठाकरेंना सोबत घेतल्यामुळे ठाकरे इलिमेंट आलाय का, त्याची सुद्धा कस, त्याचा कस सुद्धा यावेळी लागणार आहे अशी ही निवडणूक असेल. दरम्यान पंतप्रधान मोदींनी आज वाराणसी लोकसभेतून जोरदार शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल केला. मोदी तिसऱ्यांदा वाराणसीतून लोकसभेच्या रिंगणात उतरले. अर्ज दाखल करताना देशभरातील एनडीएचे महत्वाचे नेते उपस्थित होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, राज्यसभेचे खासदार रामदास आठवले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही सहभागी झाले. त्यांनी भाजपला पुन्हा बहुमत मिळेल आणि नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान बनतील असा विश्वास यावेळी व्यक्त केला. बनारस का मिजाज जो देश से बहुत ही बड़ा मिजाज है और हम 400 पार सीटें जीतेंगे और हमें पूरा विश्वास है, जनता पर हमारा विश्वास है और इंडिया आघाड़ी का बहुत बड़ा मतलब यहाँ मतलब उनको धक्का मिलने वाला है और हमें बहुत बड़ी सफलता मिलेगी. आज का दिन ऐतिहासिक दिन है. पत्र दाखिल करने के कार्यक्रम में हमें शामिल होने का मौका मिला है. 2014-2019 सब रिकॉर्ड इस बार टूटेंगे. मोदी जी फिर एक बार प्रधानमंत्री बनेंगे और 400 पार ये आंकड़ा जाएगा. महाराष्ट्र में 2 साल में जो हमने काम किया है, 10 साल में मोदी जी ने काम किया है, उस काम का सम्मान महाराष्ट्र की जनता करेगी. मिशन 45 सक्सेस होगा. तर एकनाथ शिंदे आणि आठवलेंनी विश्वास व्यक्त केलेला आहे पुन्हा सत्तेत येण्याचा आणि मोदींना शुभेच्छा सुद्धा दिलेल्या आहेत.
आपल्या समवेत आहेत उत्तर प्रदेश मधील ज्येष्ठ राजकीय पत्रकार शरद प्रधान. शरद प्रधान जी, आपका स्वागत है हमसे जुड़ने के लिए, धन्यवाद. आपसे सवाल ये है कि ऐसा माना जाता है कि उत्तर प्रदेश से भारत की सत्ता का प्रशस्त मार्ग उत्तर प्रदेश से दिल्ली की तरफ जाता है. अगर उत्तर प्रदेश ऐसा माने तो उसकी आध्यात्मिक राजधानी काशी वाराणसी है, तो क्या आध्यात्मिक राजधानी जीतने के बाद राजनीतिक राजधानी दिल्ली तक का रास्ता प्रशस्त होगा मोदी जी के लिए? शरद प्रधान यांच्याशी आपला संपर्क होतोय, मात्र आवाजाला काही अडचण येते. मात्र हे नक्की की या परिस्थितीमध्ये पंतप्रधान मोदींचं लक्ष आता जो आतापर्यंत परफॉर्मन्स राहिलेला उत्तर प्रदेशमधला तो पुन्हा एकदा दाखवण्याचं मोठं आव्हान त्यांच्या समवेत असेल, आणि त्याचप्रमाणे योगी आदित्यनाथांवरती सुद्धाही मोठी जबाबदारी असेल. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटलांनी 4 जूनपासून पुन्हा उपोषणाला बसण्याची घोषणा केली आहे. सकाळपासून या उपोषणाला ते सुरुवात करणार आहेत आणि कोणताही मुहूर्त नसल्याचं सांगत पुढच्या पिढीला न्याय मिळावा या विचारानं एकत्र येत असल्याचंही त्यांनी म्हटलं. जरांगे पाटलांनी मधल्या काळात निवडणुकीच्या काळामध्ये कोणती भूमिका न घेता शांत राहणं पसंत केलं होतं, मात्र पुन्हा एकदा ऍक्शन मोडवर जरांगे पाटील. उपोषण 4 जूनला आहे, 8 जूनला सभा आहे. उद्या आम्ही 1 वाजता नारायणगडावरती सगळे लोक पाणी करायसाठी चाललो आहे. तिथली काय तयारी आहे, कशी तयारी आहे या संदर्भात उद्या चाललो आहे आम्ही नारायणगडावरती. कशा स्वरूपाची तयारी, काय तयारी झाली, कारण इथं अंतर्वालीत आम्ही 170 घेतला कार्यक्रम एकरमध्ये. आमचे 50,000 स्वयंसेवक आम्हाला तिथं चटणीलासुद्धा पुरले नव्हते, तर तिथं काय तयारी हे बघणं खूप गरजेचं आहे. म्हणजे कोणत्या कोपऱ्यात स्वयंसेवक उभं राहिलं हे सुद्धा कळालं नाही एवढी गर्दी. इथं तर 6 करोड यायचं, उद्या पाणी करायला चाललो आहे. धनंजय लांबे आमच्या संभाजी नगर आवृत्तीचे प्रमुख संपादक आपल्या समवेत आहेत. धनंजय लांबेजी, आम्हाला सांगा, जरांगे पाटील पुन्हा ॲक्टिवेट होत आहेत असंही म्हटलं जात आहे, त्यांच्यासमोर आता विधानसभेपर्यंतच्या निवडणुकीचा हा काळ ते प्रामुख्याने मागणीसमोर लावून धरत आहेत. दुसरीकडे शासनाचं म्हणणं आहे की मूळ मागणी मान्य झालेली आहे, मराठ्यांचं सरसकट कुणबीकरणाच्या बाबतीत तसा जोर दिसत नाही आहे. नेमकं काय यावेळच्या आंदोलनाची, म्हणजे मनोज जरांगे पाटील आंदोलनाची तिसरी फेज म्हणावी लागेल गेल्या 2 फेज नंतर, कसं पाहता तो? या आंदोलनानंतर निवडणुका जाहीर झाल्या आणि त्या निवडणुकांबद्दलही जरांगेंनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. परंतु जे कुणबी प्रमाणपत्र वाटपाचा जो वेग होता यांचं आंदोलन सुरू असेपर्यंत, तो त्याच्यानंतर अगदीच कमी झाला. सगळी महसूल यंत्रणा कदाचित त्या निवडणुकीमध्ये लागलेली असल्यामुळे ते होत असावं, पण तो एकंदर तो वेग जो आहे याचा कुणबी प्रमाणपत्र वाटपाचा, तो मराठवाड्यातल्या तरी सगळ्या जिल्ह्यांमध्ये तो कमी झाला. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी झाली याच्यामध्ये की म्हणजे ठीक आहे आता हे आंदोलन निवळलं वगैरे असं कदाचित काही लोकांना, किंवा असा एक मेसेज गेला निवडणुका या जाहीर झाल्यानंतर. आणि जरांगे यांचं या निवडणुकीमध्ये कुठलीही भूमिका नाही असं त्यांनी जेव्हा जाहीर केलं की मी राजकीय भूमिका घेणार नाही, तेव्हा सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. पण त्याच्यात मला अजूनही असं वाटतं की आता हे जे परत त्यांचा नवीन टप्पा, तिसरा टप्पा आपण म्हणूया, तर तो एकदा सुरू झाला की पुन्हा त्या आंदोलनाची ग्रॅव्हिटी. कारण काय झालं की दरम्यानच्या काळामध्ये मनोज जरांगे हे शांत नव्हते, हे रुग्णालयामध्ये उपचार घेऊन त्यांनी परत आपले दौरे सुरू केले होते, त्यांच्या भेटीगाठी सुरूच आहेत. त्यामुळे हे आंदोलन पॉज झालं असं नाही, फक्त उपोषण त्यांचं थांबलेलं होतं हे मात्र नक्की. धन्यवाद धनंजय लांबेजी आपल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. मराठवाड्यासह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तापमानानं 40 पार केली आहे. एकीकडे उन्हाच्या झळा, दुसरीकडे तहान भागवण्यासाठी पाण्याकरता वणवण करण्याची वेळ मराठवाड्यातल्या नागरिकांवर आली आहे. मराठवाड्याला वरदान ठरणाऱ्या जायकवाडी धरणानं तळ गाठला. लोकसभेच्या रणधुमाळीत आश्वासनांची बरसात होते, प्रत्यक्षात मात्र त्यामुळे धरण भरत नसतं. नेत्यांना मात्र प्रचाराचा दुष्काळच, या प्रचारामध्ये दुष्काळ या शब्दाचाच विसर पडला आहे. आपल्या समवेत आहेत आरती श्यामल जोशी, ज्या दुष्काळाच्या अभ्यासक आहेत आणि मराठवाड्याच्या दुष्काळाचा विशेष त्यांचा अभ्यास आहे. आरतीजी, आम्हाला सांगा, या मराठवाड्यातल्या दुष्काळाचं हे क्रॉनिकरण, दरवेळी जरा दुष्काळी परिस्थिती तयार झाली की पूर्ण दुष्काळाची स्थिती मराठवाड्यात तयार होते. मधल्या काळामध्ये शेततळींचा मुद्दा असेल, जमिनीच्या जमिनी अंतर्गत पाणी असतं, ॲक्विफर ज्याला म्हणतात, नेमकी काय समस्या आहे, हे दरवेळी का बघायला मिळते स्थिती? मी काही मुद्दे इथे नमूद करू इच्छिते की रंगनाथन समितीच्या अहवालानुसार
70% भाग मराठवाड्याचा हा दुष्काळी असतो कायम. बरं, त्याला अनेक कारण आहेत आणि आता जसं आता लांबे सर बोलले की एक तर नैसर्गिक आपत्ती कायमस्वरूपी चालू असते, अतिदुष्काळ असतो, कोरडा दुष्काळ असतो, शेतकऱ्यांचे प्रश्न, पाण्याचे प्रश्न, त्यात मराठा आरक्षणाचा केंद्रबिंदू मराठवाडा होता, त्याला ओबीसींचा विरोध आणि लोकसभा निवडणुका, ह्याच्यामध्ये दुष्काळ हा पूर्णपणे दुर्लक्षित झाला. परंतु आम्ही कायमस्वरूपी म्हणजे जायकवाडी 100% जरी भरलं तरी देखील इथे पाण्याचे प्रश्न कायमस्वरूपी आहेत. ह्याच्यासाठी जलग्रीड असेल, जलयुक्त शिवार अशा योजनांची काही वाटचाल होती सुरू, परंतु तिलाही फारसं यश मिळालेलं आपल्याला दिसत नाही. आता या सगळ्या पार्श्वभूमीवर मी आपलं एक लक्ष या गोष्टीकडे वेधून इच्छिते की पाण्याचं राजकारण किंवा इथल्या दुष्काळाचं राजकारण हे सगळं करता करता इथलं सामाजिक जीवन जे आहे ते खूप मोठं विस्कळीत झालेलं आहे. जो पाण्यामुळे शाश्वत विकास व्हायला पाहिजे किंवा शाश्वत विकास टिकून राहायला पाहिजे तो अजिबातच इथं होत नाही. त्यामुळे जर तुम्ही मराठवाड्याच्या गावागावांमध्ये गेला तुम्हाला असं लक्षात येतं की स्थलांतर खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथं होतो आहे. औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगरवर हा ताण खूप वाढतो आहे, त्यामुळे अस्ताव्यस्त पद्धतीने हे शहर सुद्धा वाढत आहे, आपलं संभाजीनगर वाढत आहे. त्याच्यानंतर जे समाजाचा केंद्रबिंदू आहे महिला, आता बघा सरकार टँकरनी पाणी पुरवठा करतं, सरकार विहिरी अधिग्रहण करतं, परंतु जो पाणी पुरवठा किंवा पाणी पुरवणं घरामध्ये जी गोष्ट असते ती महिलांना करावी लागते. म्हणजे समाजाचा अर्धा भाग जो आहे मराठवाड्यातल्या ज्या महिला, त्यामुळे आरतीजी तुमच्या बोलण्यावरून लक्षात येत आहे की हा मानव निर्मित, याला मानवी कारण सुद्धा आहेत आणि नैसर्गिक कारण तर आहेतच. पर्जन्य छायाच्या प्रदेशातला हा भाग मोठ्या प्रमाणात पडतो, पाण्याचा तेवढा फायदा मिळत नाही मराठवाड्याला पावसाचा जेवढा अन्य भागांना मिळतो, आणि दुसरीकडे स्थलांतर, दुसरीकडे योग्य न नियोजन झालेलं नियोजन, आपण म्हणतात ते मुद्दे अर्थात हे निवडणुकीचे मुद्दे झाले तोच खरा सुकाळ म्हणावा लागेल. तुर्तास धन्यवाद तुमच्या या प्रतिक्रियेसाठी. यानंतर मुद्दा लोकसभेचा या कार्यक्रमात इथे थांबूया. पाहत रहा पुढारी न्यूज.